अशी ही शकुंतला, शारदा, सुभद्रा अशा विविध भूमिकांमधनं रसिकांना नाट्यसंगीताची भरभरून मेजवानी देणाऱ्या जयमालाबाईंना गंधर्व युगाची शिलेदार बनण्याचा योग काहीसा अनपेक्षितरित्या आला. राजाराम संगीत मंडळी बंद पडल्यानंतर त्यांना गंधर्व नाटक कंपनीकडनं बोलावण्यात आलं. तिथली कान्होपात्रा, द्रौपदी, एकच प्याला ही नाटकं जयमालाबाईंना तशी नवी होती. पण स्मरणशक्तीचं जणू वरदानच लाभलेल्या जयमालाबाईंनी अक्षरशः 3-3 दिवसात एकेका नाटकाचा फडशा पाडला. 3-3 दिवसात त्यांची नाटकं मुखोद्गत व्हायची. बालगंधर्वांसह तालीम करणं म्हणजे तर जयमालाबाईंसाठी एक पर्वणीच होती. बालगंधर्वांचं दिसणं, त्यांचं नेसणं, इतकंच नव्हे तर त्यांची तपश्चर्या, मायबाप प्रेक्षकांच्या प्रती असलेली त्यांची बांधिलकी, गाण्यातल्या शब्दोच्चारातला लढीवाळपणा, खानदानीपणा, तो रुबाब, मंचावर गाताना हात किती लांब जावा, शरीराचा किती जवळ राहावा, चेहरा कसा ठेवावा, किती अंशात कोण करून उभं राहावं, हे सगळं सगळं जयमालाबाईंनी टिपलं. रंगमंचावरच्या बालगंधर्वांच्या एक एक मुद्रा जयमालाबाईंनी जणू आपल्या मनाच्या गाभाऱ्यात प्रतिस्थापित केल्या. खरं तर बालगंधर्वांच्या कलाजीवनाचा तो अखेरचा काळ होता. पण रसिकांचं बालगंधर्वांवरचं प्रेम मात्र तसुभरही कमी झालं नव्हतं. त्यामुळे कंत्राटी प्रयोगात बालगंधर्व भूमिका करीत आणि कंपनीच्या नाट्यप्रयोगामध्ये जयमालाबाई. बालगंधर्वांसारख्या युगप्रवर्तक नटसम्राटाचा सहवास जयमालाबाईंना लाभला आणि त्यांच्या गानसुवर्णाला गंधर्व गायनाचा स्वर्गीय सुवास लाभला. एकदा पनवेलला स्वयंवरचा कंत्राटी प्रयोग होता. सकाळीच बालगंधर्वांचा आवाज बसला. चालक भांबवून गेले. पण त्या गानसम्राटानं दृढ निश्चयानं सांगितलं की प्रमिलेला बोलवा, माझ्याऐवजी तिला उभी करा. जयमालाबाई त्या दिवशी नुसत्याच मंचावर उभ्या राहिल्या नाहीत, तर त्यांनी अवघी गंधर्व गायकीच मंचावर उभी केली. यदुमनी सदना, नरवर कृष्णा समान गंधर्व गायकीची सारी स्वरशिल्प त्या त्या सौंदर्यासह त्यांनी स्वराने भिनीत केली. पहिल्या रांगेतच समोर बालगंधर्व बसले होते. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्या अश्रूंनीच जणू जयमालाबाईंना रंगभूमीवरच्या बालगंधर्वांच्या नायिकेच्या पट्टराणीपदी अभिषेक केला. बालगंधर्वांनी आशीर्वाद दिला, बेटा तुझा उत्तरोत्तर उत्कर्ष होईल. नरवर कृष्णा समान, नरवर कृष्णा समान, नरवर कृष्णा समान, नरवर कृष्णा समान, नरवर कृष्णा समान. Yeah.
परी